पोलीस स्टेशनला आलो, जो काही जवाब असेल तो जो सत्य जवाब आहे कायद्याप्रमाणे आणि नियमाप्रमाणे तो जवाब त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि पुढची तारीख 22 आहे, परंतु माझं म्हणणं काय आहे ते मांडण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो। आणि माझं म्हणणं जे काही असेल ते पोलीस डिपार्टमेंटला मी दिलेलं आहे की त्या ठिकाणी मला ज्या व्यक्तीने बोललो होतं अडचणीत तो व्यक्ती होता, त्याच्या हातून चाव्या हिसकून व बोलून काही लोकांनी तिथ्यात प्रवेश केला होता त्यांच्या जागेमध्ये आणि जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता। आणि अशा ठिकाणी बोलवल्यानंतर मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे, त्या मदतीच्या हेतूने जाऊन तिथे जे कैलास शिरसाट होते यांना मी मदत केली आणि मदत करून त्या ठिकाणून त्यांना त्यांच्या चाव्या आणि ते द्यायला सांगितल्या, त्या दिल्यानंतर मी तिथून निघून गेलो। जे ओळखीचे लोक होते त्यांची नावं मी सांगितली, बाकीच्यांना मी काही ओळखत नाही। त्यामध्ये दोनच लोक माझ्या ओळखीचे होती, त्यामध्ये एक रामदास रावण सावकारे आणि दुसरं अनिल भाकरे, या दोन लोकांना मी त्यामध्ये ओळखलं। बाकीच्या लोकांनी तोंडाला मास्क लावलेले होते। जे होते काय राजकीय याच्याने होते काय म्हणतो, हे 353 तर राजकीय हेतू पुरस्कार राजकीय दबावाखाली दाखल केला गेला आहे याची आम्हाला कल्पना आहे। आणि पुढे कोर्टामध्ये सत्य भविष्यात येईल, पुढे काय करून आपण आता निवडणुका जवळ येत आहे त्या दृष्टिकोनातून हा हे पावलं उचलली जात आहेत। मी SP साहेबांना भेटून व गृहमंत्र्यांना भेटून विनंती करणार आहे की आणि त्या ठिकाणी पोलीस संरक्षण मागणार आहे की जेणेकरून जर पोलीस संरक्षण राहिलं तर असे खोटे गुन्हे दाखल होणार नाही। जे सत्य परिस्थिती आहे ते गव्हर्नमेंटचा पोलीसवाला म्हणून त्या ठिकाणी समोर येईल, जे काही असेल ते सत्य असेल। त्या राजकारण अजून पुढे होऊ शकतं, त्यासाठी मी स्वतःच मागणी करणार आहे। आणि मागणी करत असताना शासनाचा जो काही हे असेल, पैसा भरावा लागत असेल संरक्षणासाठी, ते मी भरण्यास तयार आहे। अध्यक्ष असताना एका वर्षात आपण जवळजवळ 2000 दुकानं बांधली होती, परंतु जर आता पाहिलं तर 2000 वरती अतिक्रमण झालं। म्हणजे जो पैसा नगरपालिकेला भेटायला पाहिजे ते काही लोक अतिक्रमण करून त्या ठिकाणून महिन्याचे पैसे वसूल करतात। आपली भूमिका काय असेल याच्या त्या संदर्भात मी नगरविकास मंत्र्यांना भेटणार आणि त्यांच्या कानावर टाकून जे काही असेल ते कारवाई करायला मदतीसाठी गेलो, बाकीचा विषय माझा नाही। आणि मदतीसाठी कुठेही जाणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे। यांनी बोललो होतं आपल्याला, तुम्ही जे नाव कैलास शिरसाट, ही जागा त्यांची का काही माहिती नाही, त्याची मला माहिती नाही। अच्छा, त्यांनी फक्त बोलवलं किंवा इथे मी वाचवेन आहे एवढं सांगितलं आणि मला इथून हाकलता आहेत आणि मी इथे राहतो, मला इथून चाव्या इसकून जे 7-8 लोक घुसले आहेत कोण आहे काय काही मला आयडिया नाही। तुम्हाला आयडिया नाही नाही, मुख्य अधिकारी भुसावळचा कोण आहे त्यांची माझी कधीही भेट झालेली नाही, माझी चर्चाही कधी त्यांच्याशी नाही।